नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिवनेरी स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे पहा मित्रांनो जिल्हा परिषदेच्या एक्झाम विषयी जे काही अतिशय महत्वाचे असे अपडेट आहे प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात असा संभ्रम निर्माण होत आहे की आता नवीन अभ्यासक्रमानुसार एक्झाम घेतली जाणार आहे मग ती कोणकोणत्या विषयाला अनुसरून घेतली जाणार आहे किती प्रश्न किती प्रश्नांचं कोणत्या विषयाला किती वेटेज असणार आहे तर प्रत्येकाच्या मनात असं संभ्रम निर्माण झालेला असतो बरोबर तर पहा मित्रांनो आपण सविस्तरपणे पाहणार आहोत की त्या परीक्षेमध्ये जे जिल्हा परिषदेच्या एक्झाममध्ये कोणकोणत्या विषयाला किती किती प्रश्नांचं वेटेज दिलेलं आहे तर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या शेजारील बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा म्हणजेच आमच्या व्हिडिओच्या नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत वेळेत मिळत जातील तर पहा मित्रांनो बातमी काय आहे आपण सविस्तरपणे पाहूया झेडपी कर्मचारी भरती स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर विचारणार प्रश्न लेखी परीक्षेचे स्वरूप जाहीर तर लेखी परीक्षा जी होणार आहे त्या त्याचा अभ्यासक्रमाचं त्या, 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 स्वरूप जाहीर झालेलं आहे तर बातमी काय आहे सविस्तरपणे पाहूया राज्यातील जिल्हा परिषदांमधील रिक्त पदांची कर्मचारी भरती करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या संभाव्य लेखी परीक्षेचे स्वरूप जाहीर करण्यात आले आहे यानुसार भरतीसाठी स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर प्रश्नपत्रिका काढण्यात येणार आहे या परीक्षेसाठी संवर्गनिहाय वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका काढण्यात येणार असून या परीक्षेसाठी दहावी बारावी पदवी आणि संबंधित पदाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत यासाठी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान गणित बुद्धिमापन आणि तांत्रिक विषयांशी संबंधित प्रश्न असणार आहेत यामध्ये प्रत्येकी दोन गुणांचे शंभर प्रश्न असतील यासाठी दोन तासांचा कालावधी दिला जाणार असल्याचे ग्रामविकास विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे या कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या संभाव्य परीक्षेचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी ग्रामविकास समित्यांची स्थापना केली होती या समित्यांमध्ये ग्रामविकास खात्यातील उच्च शिक्षित आणि अनुभवी अधिकाऱ्यांचा समावेश होता या अधिकाऱ्यांची दोन दिवसीय कार्यशाळा अठ्ठावीस आणि एकोणतीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी पुण्यात आयोजित केली होती यामध्ये संभाव्य परीक्षेचे स्वरूप अभ्यासक्रम प्रश्नांची काठिण्य पातळी प्रश्नांची संख्या एकूण गुण परीक्षेसाठीचा कालावधी आदी मुद्द्यांवर मंथन करण्यात आले होते सर्व जिल्हा परिषदांमधील मिळून कर्मचाऱ्यांच्या अठरा हजार नऊशे एकोणचाळीस जागा रिक्त आहेत या कर्मचाऱ्यांच्या सन दोन हजार सोळा पासून आतापर्यंत एकदाही भरती झालेली नाही पूर्वी ही प्रक्रिया दरवर्षी जुलै महिन्यात सुरू केली जात असे दरम्यान क वर्गीय रिक्त पदांची भरती करण्यासाठी राज्य सरकारने महाभरती अंतर्गत मार्च दोन हजार एकोणीस आणि ऑगस्ट दोन हजार एकवीस अशी दोन वेळा भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती परंतु या दोन्ही भरती प्रक्रिया राज्याच्या ग्रामविकास विभागाने ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये रद्द केल्या होत्या तर पहा मित्रांनो या ठिकाणी परीक्षेसाठीचा विविध किती चार प्रकार निश्चित केलेले आहेत तर या कर्मचारी भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी विविध चार प्रकार निश्चित करण्यात आले आहेत या प्रकाराने प्रकारांना अनुक्रमे अ ब वन ब टू आणि क अशी नावे देण्यात आली आहेत यापैकी पहिल्या प्रकारात विविध अकरा पदे दुसऱ्या प्रकारात दहा पदे तिसऱ्या प्रकारात एक आणि चौथ्या प्रकारात सतरा अशी एकूण विविध एकोणचाळीस पदे भरली जाणार आहेत तर पहा मित्रांनो या ठिकाणी दिलेला आहे की दृष्टिक्षेपात पहा तर या ठिका ठिकाणी अभ्यासक्रम दिलेला आहे कोणकोणते विषय आणि किती मार्कांना विटेज दिलेला आहे तर पहा मित्रांनो या ठिकाणी मराठी विषय आहे तर मराठीसाठी पंधरा प्रश्न विचारले जाणार आहेत तीस गुणांसाठी इंग्रजीसाठी पंधरा प्रश्न विचारले जाणार आहेत तीस गुणांसाठी सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान म्हणजेच काय जी के तर केसाठी किती पंधरा प्रश्न विचारले जाणार आहेत तीस गुणांसाठी गणित व बुद्धिमापन याच्यासाठी पंधरा प्रश्न तीस गुणांसाठी विचारले जाणार आहेत आणि तांत्रिक प्रश्न जे असणार आहेत तर ते चाळीस प्रश्न हे ऐंशी गुणांसाठी विचारले जाणार आहेत तर एकूण प्रश्न संख्या असणार आहे शंभर आणि एकूण गुण असणार आहेत दोनशे म्हणजे एका प्रश्नासाठी दोन, एक दोन गुण दिले जाणार आहेत आणि परीक्षेचा कालावधी असणार आहेत एकशे वीस मिनिटे म्हणजेच किती तर दोन तासांचीही परीक्षा असणार आहे पहा मित्रांनो हे अशा प्रकारचं आहे लेखी परीक्षेचे स्वरूप जिल्हा परिषदेची जी एक्झाम होणार आहे त्याचं स्वरूप तर पहा त्याचं स्वरूप पहा कोणकोणत्या विषयाला किती वेटेज दिलेलं आहे आणि त्यानुसार अभ्यासाला लागा पुढे दिलेला आहे पहा या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागातही लवकरच प्रक्रिया म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागातही लवकरच रिक्त पदांची भरती प्रक्रिया ती लवकरच सुरू होणार आहे तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुणे विभागांतर्गत एकशे चोवीस अभियंता आणि एकशे एकोणनव्वद अभियंता अशी एकूण तीनशे तेरा पदे रिक्त आहेत ही पदे भरण्याबाबत राज्य शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे गेल्या काही वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभागात पदभरती झालेली नाही तसेच वरिष्ठ पदांना पदोन्नती दिल्याने मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत एखाद्या कामाचे अंदाजपत्रक तयार करणे सर्वेक्षण करणे कामाच्या ठिकाणी जाऊन काम करून घेणे हे कामे कनिष्ठ अभियंते करतात ते नसतील तर उपविभा विभागातील अन्य अधिकाऱ्यांवर कामाचा बोजा येतो सार्वजनिक बांधकाम विभागाचा आकृतिबंध तयार झाला असून लवकरच पदभरतीची कार्यवाही करण्यात येणार आहे पुणे विभागाबरोबरच राज्य सार्व सार्वजनिक बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंता श्रेणी दोन कनिष्ठ अभियंता शाखा अभियंता स्थापत्य अभियंत्रिकी सहाय्यक ही पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत त्यामुळे स्थानिक ठिकाणी सुरू असलेल्या कामावर परिणाम होत आहे पुणे विभागात कनिष्ठ अभियंता पदांची एकशे चोवीस तर स्थापत्य अभियंत्यांची एकशे एकोणनव्वद पदे रिक्त आहेत याबाबत राज्य शासनाला कळविले आहे तसेच राज्य सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी अठ्ठावीस एप्रिल रोजी पुणे दौऱ्यावर पुणे विभागाची आढावा बैठक घेतली त्यामध्ये ही ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे ही पदे लवकरात लवकर भरण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे तर पहा मित्रांनो ही अतिशय महत्वाची अशी माहिती मुख्य अभियंता सार्वजनिक सार्वजनिक बांधकाम पुणे विभाग हे अतुल चव्हाण यांनी ही माहिती दिलेली आहे तर पहा मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद